भारतीय जनता पार्टी आणि पनवेल महापालिकेच्या नगरसेविका हेमलता म्हात्रे यांच्या वतीनं पनवेलमध्ये भव्य हळदी कुंकू समारंभाचं आयोजन मंगळवारी करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात परिसरातील असंख्य महिलांनी सहभाग घेतला होता. या हळदी कुंकू समारंभाला महापौर डॉ कविता चौतमोल आणि भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. भारतीय जनता पार्टी आणि नगरसेविका हेमलता म्हात्रे यांच्या वतीनं पनवेलमधील छोटा खांदा प्रभाग क्रमांक 14 येथे हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याअंतर्गत या हळदी कुंकू समारंभात सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांसाठी खेळ विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आकर्षक बक्षिसे पटकावली. यावेळी भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेविका मुग्धा लोंडे, विद्या गायकवाड, दर्शना भोईर, कुसुम पाटील, माजी नगरसेविका नीता माळी, कल्पना ठाकूर, सुलोचना कल्याणकर, सुहासिनी शिवणेकर, तालुका उपाध्यक्षा समीना साठी, मनीषा चिले यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला मंडळ उपस्थित होते. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि माजी उपमहापौर चारुशीला घरत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आपण जर बघितलं तर पनवेल महानगरपालिकेच्या वतीने गावागावांमध्ये 3,500 लाईट लावण्याचा आम्ही एक उपक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये सर्वप्रथम जर काम कोणी सुरू केलं असेल तर वॉर्ड नंबर 14 मध्ये सर्वप्रथम काम सुरू झालेलं आहे आणि हेमाताईंच्या हस्ते आणि हेमाताईंच्या वॉर्डमध्ये हे पथदिवे लावण्याचं काम हेमाताईंनी सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर नगरसेवक निधीमधून बस थांबे उभारण्याचं कामही आमच्या हेमाताईंनी केलेलं आहे. त्याचबरोबर महिला बालकल्याणमध्ये काम करत असताना एक मोठी गोष्ट आमच्या ताईंनी केलेली आहे की आमच्या महिला बालकल्याणमध्ये ज्या आमच्या पालिकेमध्ये महिला कर्मचारी आहेत त्या सर्वांना कॅन्सरपासून बचाव व्हावं ह्यासाठी हेमाताई यांच्या ग्रुपने महिलांसाठी कॅन्सरवरचं वॅक्सिन म्हणजे जी लस असते ती फ्रीमध्ये देण्याचा यांनी निर्णय घेतलेला आहे. अशा प्रकारे हेमाताईंच्या कार्याचं एवढं कार्य आमच्या हेमाताईचं आहे. खूपच ताई चांगलं काम करतात. मी तुमच्या कार्यालय हार्दिक शुभेच्छा देते आणि सगळ्या एकत्र आहेत आणि त्याच पद्धतीनं आज आपण जशा हेमाताईसाठी एकत्र आलेलो आहोत त्याच पद्धतीने आवडायचे 4 नगरसेवक आहेत यांच्यासाठी सुद्धा आपण सदैव कार्यरत असता हे आम्हाला माहीत आहे. पण आपला वॉर्ड म्हटल्यानंतर तिथे प्रत्येक गोष्टी ह्या काही समस्या असतील त्या सांगण्यासाठी तुम्ही प्रत्येक नगरसेवकाकडे जात असाल आणि जर ती समस्या नगरसेवकांकडून सोडवली गेली नाही तर निश्चितच ते नगरसेवक आपल्याला आपले आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांच्याकडे घेऊन जातात आणि आमदार साहेबांकडे गेलेली समस्या ही चुटकीसरशी सुटली जाते. एवढंच मी या निमित्तानं सांगते. जर तुमच्या काही समस्या असतील तर निश्चितच आपल्या नगरसेवकांपर्यंत आपण पोहोचवाल. पण हेमाताई यांचं काम आपण पाहिलं तर अतिशय जोमानी असतं. त्या प्रत्येक वेळी विचारत असतात हे काम का झालं नाही, हे काम केव्हा होणार, यासाठी त्या कार्यतत्पर असतात. तर निश्चितच तुम्हाला अशा नगरसेविका लाभलेल्या आहेत. हेमाताईंचं सुद्धा मी ह्या निमित्तानं अभिनंदन करेन. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.